अरे अरे लाओ 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 लगो झालेला है। अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। सो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तो वेलकम बॅक टू अनदर व्लॉग्स। माझं नाव आहे धीरज चव्हाण आणि तुमचं धीरज व्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवला होता की गावातील नेचरल स्विमिंग पूल, आय होप की तुम्ही तो व्हिडिओ बघितला असाल। अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिची लिंक देतो आहे, तुम्ही जरूर जाऊन तो चेकआउट करा। आजचा हॉट टॉपिक आहे, एकच्या गावात काही पोरं आहेत तर त्या काही टाईमने एक गेम खेळत आहे, त्याचं नाव आहे लगोरच्या, व्हाट मीन ऑफ लगोरच्या, तुम्हाला माहिती असेल। जर माहीत नसेल तर व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच कळेल कोणता गेम आणि कसला गेम असतो तो। जसं की तुम्हाला पाठीमागे आवाज येतच असेल पोरांचा, आडाओरड करते, तर जास्त भाषण न फाटा शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर मंडळी, तुम्हाला पहिल्यांदा आमचं गावातील मंदिर दाखवते, गणपतीचं मंदिर, भले गणपतीचे दर्शन घेऊ, पाय आणि हे आमचं गावातील मेन मंदिर हनुमंताचं। Wait a minute. तर या खपऱ्या असतात, या पाच सहा सात खपऱ्या असतात, या पडत येतो जो तिथून आपण बॉल थ्रो करतो आणि थ्रो केल्यानंतर या जे खपऱ्या असतात या पाडायच्या असतात। आणि आम्हाला मित्र बापको मस्त का चल। तर जसं की मित्रांनो, हा गेम दोन टीममध्ये डिवाईड असतो, तर पहिली टीम लगोरी फोडते आणि दुसरी टीम लगोरी फोडणाऱ्या टीममधील सर्व प्लेयर्सला आउट करायचं असतं। ओके मित्रांनो, पहिल्या टीमचा जो कॅप्टन आहे तो टेन्शा भाई, आय मीन नयन, आणि दुसऱ्या टीमला जो लीड करतोय त्याचं नाव सागर आहे। ओके कीप वॉचिंग, नंतर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करवेनच। क्या बात है। तर जसं की मित्रांनो, सागरच्या टीममधून सागर स्वतः आलाय लगोरी फोडायला आणि त्याने पहिल्याच टाईममध्ये लगोरी फोडली आहे, तर नयनच्या टीममधून बाळूने बॉल थ्रो केलाय। तर आता बघूया कोण जिंकतंय ते, सागरची टीम जिंकते का नयनची टीम जिंकते। तर सागरची टीम पूर्णपणे प्रयत्न करते जिंकण्याचा, आता बघू काय होतंय ते। तर तुम्ही प्लीज व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण बघा। You're the last one, complete the mission. तर जसं की मित्रांनो, सागरच्या टीमला पुन्हा एकदा चान्स भेटलाय लगोरी फोडायचा, तर त्यांच्या टीम मधून आता केतन उतरलाय फोडायला, रेड टी शर्ट वाला आहे तो केतन आहे। ओके आणि केतनने सेकंड टाइम मध्ये लगोरी फोडली आहे। अच्छा आणि नयनची टीम पूर्णपणे प्रयत्न करते की त्यांना हरवायचा, पण काय ते पॉसिबल दिसत नाहीये, कारण कंटिन्युअसली आकाशपासून सागरची टीमच फोडते लगोरी आणि जिंकते सुद्धा। तर ह्याचा डिसएडव्हान्टेज असा आहे की जी टीम या गेम मध्ये जिंकते त्याचा आणि जी हरते तर हरणाऱ्या टीम वरती एक पॉइंट चढतो त्याचा, आणि हरलेली टीम जेव्हा जिंकते ना ती जी पॉइंट आपल्यावरती चढलेली असते तेव्हा ती फिटते। तर हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे, पोरांमध्ये काय जल्लोष आहे बघा, नयन तर पूर्ण वाऱ्यावरती उडतोच आहे। मजा आया। अशा प्रकारे पुन्हा एकदा सागरच्या टीमने एक पॉइंट मारला आहे आणि लगोरचा कंप्लीट केलाय आणि आपली नयनची टीम हात चळत राहिलेली आहे। ओ माय गॉड। याने सगळे पाडले, परत एकच बाकी आहे, एकच खपर बाकी आहे ती तिकडे। क्या बात है।
इनके भांडना करते हैं। कोई सेंस है इस बात? आउट झालेला असता ना भाई कैसी लगी? तर मंडळी या दोन दोन टीम डिवाइड असतात। तर एका टीमचा मेंबर हा टेंशाब आहे, मागच्या वेळी तो नव्हता, हा तो टेंशाब आहे, नयन नाव आहे, प्यारी समज गई। आणि दुसऱ्या टीम मधला जो आहे त्यांचा हेड तो सागर। अच्छा तर मित्रांनो, पुन्हा एकदा लॉंग टाइम नंतर नयनच्या टीमला चान्स भेटलाय लगोरी फोडायचा। तर बघूया आता काय करते, फोडते की नाही। नयनच्या टीम मधील ऑलमोस्ट सर्व पोरांनी लगोरी फोडायचा ट्राय केलाय, बट कोणी नाही फोडलं। ओ माय गॉड, लास्ट त्यांचा बाळकू जर राहिलाय तो काय करतोय। आणि त्यांच्या नयनच्या टीम मधला हा दीपक पुजारी आता फोडणार आहे। आपल्याला फक्त त्याच्यावर तीन चान्सेस भेटतात, त्या तीन चान्स मध्ये आपल्याला फोडायचं असतं ही लगोरी। अगर नाही फोडलं ना तर मग पुन्हा एकदा सागरच्या टीमला चान्स मिळेल। आणि बाळूने चान्स गेला कारण का पोरं खूप मजा करत आहे। क्या बात है, दीपकचा चान्स गेला कारण का त्याला टप्पी कॅच घेतली। ओ नो, आणि त्यांच्या हेडने फोडलेलं आहे आणि आता लगोरीच्या लावतात पोरं। सगळ्या पोरांनी आपली पोझिशन घेतली। हा एक करलो पहिले, आता बघूया। नयनची टीम जिंकते का बघूया आता। एक प्लेयर बाद झालेला आहे। हा जो बॉल युज करतो हा ऍक्च्युअली पूर्ण कागदी असतो, म्हणजे पिशव्यांचा असं गोळा करतात, त्याला बांधतात आणि त्याच्याने प्ले करतात, त्यामुळे लागत नाही बॉल जास्त। ओ भाई साहेब फाल, दोनच कपड्या बाकी आहेत, बघू आता काय होत आहे। आणि लगोरच्या झालेली आहे। जेव्हा आपण पूर्ण ती कपडे लावतो ना तर लगोरच्या बोलायचं असतं, अगर लगोरचा नाही बोलला तर तो गेम पूर्ण होत नाही। दोनच पडले सगळी पोरं गंभीर झाले। ओ भाई हार्ड, थांबा रे थांबा रे, दोनच सपरा बाकी आहे आणि लगोच झाली आहे। सागरची टीम जिंकली आहे आणि बिचारा नयनच्या टीमचं पोपट झालेलं आहे। मगाजपासून नयनची टीम कंटिन्युअसली हरते, त्यामुळे नयनचं आता डोकं फिरलंय, त्यांना काही सुचत नाही नेमकी काय करायचं आता। काही टाइमने क्रिकेटचा पण सीझन सुरू होईल, हा गेम बंद होईल नंतर क्रिकेट सुरू होईल। कॅच आउट झालाय, टप्पी आउट असते ना, टप्पी आउट आहे भाई। काय म्हणते काका, हा गेम बघायला प्रेक्षक पण आपल्याला आले, ते बांधावरती बसलेत आपले काका, हे दुसरे काका। अच्छा हे आउट झालं ना, पण तो
एकच आहे, एक नंबर, एकच आहे. एकच पडली होती ना. ओ माय गॉड. एकच खपरी पडली ना, त्यामुळे गेम खूप इंटरेस्टिंग मोड आलाय. कारण का एक पुढे खपरी लावली की हा गेम जिंकतो. नाही अरे अरे लाव 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 लगोरचं झालेला. आणि सागरच्या टीमने गेम केला. आता नवीनची टीम गेम प्ले करते. पंकज पिसाळलाय, त्याला वाटलं मी एकाच टाइम मध्ये फोडून दाखवेन, पण काय लॉस गेलाय तो. आता बघूया, दोनदा दोन चान्स आहेत त्याला, बघूया काय करतोय. दम काढून फोडलाय, खपरा आसपास गेलाय. आउट आहे, आउट आहे. म्हणलं माती खाल्लं. एवढा दररोज बसला. ओ माय गॉड. सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा खेळ काही लोकांना माहितीच असेल, ज्यांना माहीत नाही त्यांनी एन्जॉय केलं असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा गेम कसा वाटला प्लीज कमेंट करा. आता सगळे पोरं घरी गेले आणि आजचा गेम इथे संपलाय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अगर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज कमेंट करा. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कशावरती पाहिजे तो प्लीज मला कमेंट करा, मी नक्कीच तो आणायचा प्रयत्न करीन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.